नीचे बैठेंगे, बैठ जाओ। एक साथ प्रार्थना के लिए तैयार होंगे, तैयार हो। एक साथ प्रार्थना शुरू करेंगे, शुरू कर। विश्राम सावधान। एक साथ राष्ट्रगीत के लिए तैयार होंगे, तैयार हो। एक साथ राष्ट्रगीत दूसरे हाथ में शुरू। भारत माता की जय। भारत माता की जय। हाँ ओके। इतक्या दिवसानंतर शाळा उघडली, खूप छान वाटलं। आमचं स्वागत पण खूप जोराधोरात केलं, फुगे शाळेत फुगे लावले होते,
ढोलताशा वाजवला होता, आम्ही लेझिम खेळलो होतो, अजून परिपाठ पण खूप चांगला झाला. मॅडमनी पण आमचं वर्गात जाताना खूप छान स्वागत केलं. इतक्या दिवसानंतर मैत्रिणींना भेटलो तर मनात एक भीती होती आणि थोडं बोललं तर ते दूर झाली. आणि आमच्या शाळेची झाडं पण पहिले आम्ही यायचो तर खूप छोटी छोटी होती, आता इतक्या दिवसानंतर आम्ही आलो तर झाडं खूप मोठी मोठी झाली. आणि शिक्षकांनी खूप छान स्वागत केलं, फुगे ते लावून आम्ही लेझिम पण खेळल्या, खूप मज्जा येत होती आम्हाला. अजून शाळेला पण इतक्या दिवसानंतर पाहिलं तर खूप आनंद वाटतोय. माझे नाव सोनाली धर्मा यादव, आमच्या शाळेचे नाव मनपा माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी औरंगाबाद. खूप दिवसानंतर शाळा उघडली तर मला खूप चांगला वाटतोय. आणि अजून ऑनलाईन मध्ये काही समजत नव्हतं तर आता शाळा सुरू झाल्यावर खूप चांगलं वाटतंय. मॅडमने आल्या आमचं स्वागत केलं, कुंकू लावलं, आरती केली, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. शाळेमध्ये तर परत शिकणं येतंय, त्यामुळे खूप चांगलं वाटतंय. माझं नाव उदय संतोष कसबे, शाळेचे नाव मनपा माध्यमिक प्रियदर्शनी इंदिरानगर मयूरभवन कॉलनी औरंगाबाद. शाळा सुरू झाली हे खूप आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. आणि मी शाळेत आलो मला खूप आनंद होतो आहे. आणि मॅडम सरांनी यांनी सर्वांनी आमचं चांगल्या प्रकारे स्वागत केले आणि मला शाळेत येऊन खूप आनंद होतो आहे. माझे नाव पवन शिवाजी शिंदे, शाळेचे नाव मनपा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी इंदिरानगर औरंगाबाद. आज बऱ्याच दिवसांनी शाळेत येऊन खूप चांगलं वाटतंय. खूप दिवसानंतर शाळा उघडली आणि सर्व शिक्षकांनी आमचे स्वागत केले, ढोल ताशा आणला होता, आम्ही लेझिम खेळली, खूप भारी वाटतंय. आणि माझे नाव मान्यता संतोष कसबे, शाळेचे नाव मनपा केंद्रीय प्राथमिक व माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी औरंगाबाद. बागेला शोभा फुलांची तशी शाळेला शोभा मुलांची, ह्या उक्तीप्रमाणे आम्ही वर्षभर शाळेत येत होतो, पण आमची मुलं कोरोना काळामुळे घरीच होती. आम्ही शाळेत आलं की आम्हाला काहीतरी हरवल्यासारखं वाटायचं. जसं एखाद्या बागेत गेलं आपण आणि झाडांना फुलं दिसली नाही तर तिथे रमलं जात नाही, तिथे आपल्याला उत्साह वाटत नाही. तसंच आम्ही शाळेत आलं की आमची ही शोभा जी मुलांची होती तर ती आम्हाला दिसत नव्हती, काहीतरी हरवल्यासारखं आम्हाला जाणवत होतं. पण आज 1.5 वर्षानंतर आमची मुलं शाळेत आली, त्यांच्या तोंडावरचं हसू पाहून आमचाही खूप उत्साह वाढला. आणि ही परिस्थिती अशीच राहो आणि मुलं शाळेत येऊन प्रत्यक्षरित्या त्यांनी अभ्यास करावा असं आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि खूप म्हणजे हे भाग्याचं होईल मुलांसाठी पण की त्यांनी प्रत्यक्ष अभ्यास केला ऑनलाईन अभ्यासामधून, की आमच्यामध्ये जो दुरावा होता शिक्षक आणि विद्यार्थी हा आता ऑफलाईन शिक्षणामधून तो कमी होणार आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रगती आम्हाला दिसून येणार आहे. मी सुरेखा किशनराव महाजन, सहशिक्षिका मनपा केंद्रीय माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी इंदिरानगर औरंगाबाद.